भारतीय जनता पार्टी कोणाच्या जाळ्यात अडकण्या एवढा छोटा पक्ष नाही, का छोटं नेतृत्व नाही, ते फार थिंक टँक असणारी टीम असते. पक्ष एका विचारधारेवर चालतो आणि त्याच्यामुळे असं काही एवढं मोठं अजून जाळं निर्माण झालं नाही महाराष्ट्रात की भाजपला कोणत्या बसेल आणि अडकवेल. त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा विषय आहे. भारतीय जनता पार्टी कोणाच्या जाळ्यात अडकत नाही, कोणाला आपल्या जाळ्यात अडकवत नाही. देशहितासाठी, विकासासाठी जे जे म्हणून चांगलं आहे ते एकत्रितपणे आपला मनमुटाव करूनसुद्धा काही गोष्टी कराव्या लागल्या तरी जनतेसाठी, विकासासाठी भाजप करत असतं त्याप्रमाणे भाजप करत आहे. कोणाला काय वाटतं आहे त्याचा त्याचा प्रश्न. हिंदीच्या मुद्द्यावर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार डरपोक असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. आता शिंदे डरपोक किती आहेत हे आख्या जगाने पाहिलेलं आहे. जो माणूस त्या ठिकाणी पक्षात उठाव करून 40 लोकांना घेऊन जातो, राज्यात सरकार स्थापन करतो, त्याला पण डरपोक बोलत असेल. तर ते डरपोक आहेत की सूर आहेत हे त्या ठिकाणी ते दाखवून देतो. शिवेश महाराज हे भाजपने दिलेली सर्वात मोठी भूमिका पाहिजे. राज ठाकरे सगळं काय बोलतात त्याचं प्रत्यक्ष उत्तर मी दिलं पाहिजे. या ठिकाणी शिवस्मारक या ठिकाणी होणार. बाबासाहेबांचं आंबेडकर स्मारक जे शिवाजी पार्कला होतं आपल्या चैत्यभूमीला, कुणी आज त्याला पुढचं स्वरूप दिलं. देवेंद्रजी CM असताना सगळ्या परवानगी आणि स्वरूप आकार येईल, त्याचप्रमाणे शिवस्मारकसुद्धा त्या ठिकाणी होणार. छत्रपतींचा पुतळासुद्धा होणार, कारण छत्रपती महाराष्ट्राची अस्मिता आहे. कोणाला काय वाटतं म्हणून आम्ही करणार नाही. आमचं ते वचन आहे, आमचं ते उद्दिष्ट आहे, ते आम्ही करत आहे. लोकसभेच्या संदर्भात आणि मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात छत्रपतींनी जागा मागितली, भाजपने याच्यावर काय विचार? तो आमच्या पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. सदाभाऊंचं नेतृत्व भाजपला माहीत आहे, महाराष्ट्राला माहीत आहे, त्याच्यावर मी काय अथॉरिटी नाही आहे. सदाभाऊंचं इच्छा भारतीय जनता पार्टीमध्ये सहानुभूतीच्या आपली लोकसभेत जागेवरून शिंद्यांनी पवार समाधान झालं का होणार नाही, काय भेटलो नाही, त्यांना विचारलंही नाही. परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घ्या की प्रश्न कोणाच्या व्यक्तीच्या समाधानाचा नाही. तिन्ही पक्ष एकत्र या देशासाठी आलो. दोन्ही अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचं पुन्हा नेतृत्व करावं ही भूमिका घेऊन आले. आणि त्याच्यामुळे जागा दोन इकडे तिकडे झाल्या यासाठी आमच्याकडे विवाद होईल असं अजिबात वाटत नाही. तिन्ही पक्ष एकत्रितपणे समन्वयात राहतील, या महाराष्ट्रामध्ये पक्षचाळीस पार करतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. कुठलाही विसंवाद होणार नाही आणि एकोप्यानं एक दिला नाही पक्ष. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून घटक पक्षांना योग्य ते सन्मान आणि न्याय मिळेल का? आता सन्मान आहेच ना. भारतीय जनता पार्टी छोट्या मोठ्या पक्षाला सुद्धा सन्मान त्या ठिकाणी देत असतो. आपण बघाल, सदाभाऊ खोत मागच्या देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. आता त्यांचे किती आमदार होते, किती राज्यामध्ये त्यांचे हे होते हा बघितला नाही. विश्वासाने देवेंद्रजी बोलावर तो साथ देतो, पक्षावर